न्यूज लाइन अचूक वेधक। कोरोना संकटाचा सर्वांच्याच जीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे। असंख्यांचे राबणारे हात गेल्या 50 दिवसांपासून अनैच्छिक विश्रांती घेत आहेत। मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, कोरोनावरती मात करण्यासाठी व लोकांना गैरसोयीचा होणारा त्रास दूर करण्यासाठी काही हातांवर मात्र कामाचा मोठा ताण वाढलेला आहे। जीव धोक्यात घालून कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावरती आणण्यासाठी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेली कृतज्ञतेची, प्रेमाची व आदराची भावना ओगलेवाडी हजारमाची परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून व्यक्त करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिव खटावकर, ओगलेवाडी। आज या संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलेला सातारा जिल्ह्यात सुरुवात जर कोणीकडून झाली असेल तर कराडचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते। आणि याच कराड तालुक्यात आत्तापर्यंत कमीत कमी 85 रुग्ण सापडलेले आहेत। आणि त्याच्यावर मात करायसाठी सुद्धा कराडचा अग्रेसर आहे। 123 रुग्णांमध्ये आत्तापर्यंत कमीत कमी 35 रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत। आणि अशाच परिस्थितीत येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना आणि मित्रांना आणि सर्व जनतेला एक वेगळ्या भावनेतनं या कार्याचा संदेश द्यावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले या भागाचे युवा नेते प्रशांत यादव यांच्या मित्र मंडळीच्या कल्पनेतून या ओगलेवाडी चौकात सफाई कामगार, पोलीस तसेच डॉक्टर यांनी जीवाची बाजी लावून या कोरोनाशी दोन हात केलेले आहेत। यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी काय संदेश दिला हे त्यांच्याच मुखातून ऐकूया। प्रशांत यादव साहेब, पहिल्यांदा आपला पूर्ण परिचय सांगा आणि आपण कशा रीतीनं संदेश दिलेला हे पण सांगा। मी प्रशांत यादव, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कराड तालुका, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत हजारमाची, आदरणीय पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी कोरोना कोविड-19 संकट उभं राहिलेलं आहे। सर्व लोकांनी त्या ठिकाणी धीरानं सामोरं जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आज अखेर केलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये देखील या महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या रोगाला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी या परिसरातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्वपक्षीय लोकांच्या आग्रहाखातर एक वेगळ्या पद्धतीचं, जे आपले सफाई कर्मचारी आहेत, जे पोलीस बांधव आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ही महामारी थांबवण्यासाठी विविध क्षेत्रातील जी लोकं या ठिकाणी काम करतायत त्यांना या परिसराच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना एक मानाचा मुजरा करण्यासाठी आम्ही ओगलेवाडी या सदाशिव चौकामध्ये एक कोरोनाचं चित्र आहे, दुसरं घरी राहा, सुरक्षित राहा, एक थांबा म्हणून एक चिन्ह आहे व त्याचबरोबर या तिन्ही लोकांची सेवा करणाऱ्यांची प्रतिकृती या ठिकाणी सादर केलेली आहेत। अतिशय वेगळ्या पद्धतीनं लोकांना संदेश द्यावा, लोकांना या ठिकाणी परत एकदा आवाहन करतो की लोक आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांना साथ करून हा कोरोनाची महामारी दूर करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं, ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती। धन्यवाद। व्हिडिओग्राफर सदाशिव खटावकर, माऊली। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन, अचूक वेधक।